काही खेळाडू अफाट मेहनत डाएट आणि व्यायामाच्या जोरावर यशाची शिखर पादांक्रांत करण्यावर भर देतात, तर काही खेळाडू कसून सरावाबरोबरच लक फॅक्टरवरही विश्वास ठेवतात. जाणून घेऊया फुटबॉल विश्वचषकातील आपल्या मेहनतीबरोबरच नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या फुटबॉलपटूंच्या काही रंजक कहाण्या. लुईस सुआरेज आणि टॅटू. उरुग्वेचा फुटबॉलपटू लुईस सुआरेज सामन्यात गोल झळकवल्यानंतर कायम आपल्या टॅटूचं चुंबन घेतो. सुआरेजनं हातावर आपल्या मुलांचे टॅटू गोंदवलेत आणि त्यामुळे कुठल्याही सामन्यात गोल केल्यानंतर तो या टॅटूचं चुंबन घेतो. डेले अलीचे लकी शिन पॅड्स. इंग्लंडचा डेले अली हा तर अनेक वर्षापासून एकच शिन पॅड वापरतो. वयाच्या 11व्या वर्षी त्यानं हे शिन पॅड परिधान करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत प्रत्येक सामन्यात अलीचं हेच शिन पॅड खेळताना फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळतात. मार्सेलोची एंट्री. ब्राझिलियन सुपरस्टार मार्सेलो कुठल्याही सामन्यात मैदानावर उतरताना पहिल्यांदा उजवा पाय टाकतो. एकदा तर सरावाच्या वेळी मैदानात उतरताना त्यानं डावा पाय पहिल्यांदा टाकला होता. मात्र डावा पाय पहिल्यांदा टाकल्याचं लक्षात आल्यावर तो मैदानाबाहेर गेला आणि उजवा पाय टाकत पुन्हा मैदानात उतरला होता. फिल जोन्स आणि पांढरी रेश. इंग्लंडच्या फिल जोन्सला पांढऱ्या रेषेवर पाय ठेवायला आवडत नाही. सामन्यात खेळताना फिल पांढऱ्या रेषेवर पाय ठेवत नाही. जुलियन ड्रॅक्सलर आणि परफ्यूम. जर्मनीच्या जुलियनला तर प्रत्येक सामन्यापूर्वी परफ्यूम मारण्याची सवय आहे. त्याच्या बॅगेत आणि लॉकरमध्ये 2 ते 3 परफ्यूमच्या बाटल्या कायम असतात. यामुळे आपल्याला आनंद मिळतो असं जुलियनचं म्हणणं आहे. दरम्यान हे फुटबॉलपटू आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी एकीकडे जीवाचं रान करतात, तर दुसरीकडे लक फॅक्टरही या फुटबॉलच्या हिरोजसाठी महत्त्वाचं असतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.